ओमायक्रॉनचा फैलाव झाला तर परिस्थिती आणखी धोकादायक होणार आहे. WHO नव्या व्हेरियंट ओमायक्रॉन बाबत चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव आता वाढत चाललेला आहे. वॅक्सिन हे किती परिणामकारक आहे यावरही अभ्यास सुरू आहे असं WHO कडून सांगण्यात आलंय. ओमायक्रॉनवर वेगळी लसीची गरज भासली तर 2 ते 3 महिने लागतील असं मॉडर्ना कंपनीनं सांगितलेलं आहे. जागतिक स्तरावर नेमकं ओमायक्रॉन संदर्भात काय सुरू आहे या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आणि WHO आता हा धोका वाढला तर भीती व्यक्त केलेली आहे आणि ओमायक्रॉनचा हा धोका वाढू शकतो याबाबत ही भीती व्यक्त केलेली आहे. WHO नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनबाबत चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसह 13 देशांमध्ये आत्तापर्यंत ओमायक्रॉनचा हा फैलाव झालेला आहे आणि वॅक्सिन सध्याचं लसीकरण हे किती परिणामकारक आहे यावर सुद्धा WHOचा अभ्यास सुरू आहे.